आपण जन्माला कसं येतो हा प्रश्न जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या आईला विचारते, आई मोस्टली असं सांगते बऱ्याचदा की देवाने काहीतरी जादू केली आणि त्यानंतर तू डिरेक्टली माझ्या पोटात आलास आणि तसाच तुझा जन्म झाला. अशा प्रकारे उत्तर दिलं जातं जेव्हा की त्यांना हे नाही सांगितलं जात की बाबा कशा प्रकारे जन्म होतो, त्यावेळेस आई कोणत्या त्रासातून जात असते, मग हे सगळं जर आईला सांगायचं असेल तर तिने कसं सांगावं. अगदी साधं तुम्हाला मी म्हणजे उदाहरणच देतो की अगदी खूप लहान वयात मुलाने विचारलं की मी कुठून आलो, किंवा आईच्या पोटात बाळ एखाद्या स्त्रीला गरोदर पाहिल्यानंतर मूल विचारतं की मी या पोटामध्ये बाळ गेलं कसं, किंवा तर अशाला सांगताय की प्रत्येक आईच्या प्रत्येक स्त्रीच्या पोटामध्ये अगदी शरीराला हात दाखवून या ठिकाणी बिंबीच्या खाली हात लावून दाखवावं की या ठिकाणी एक गर्भाशय नावाची पिशवी असते, त्या पिशवीमध्ये छोट्या स्वरूपात बाळाची वाढ व्हायला लागते. मग त्यांना आपण घरात घेऊ शकतो, बघ हे बी दिसतंय ना तुला, हे बी आपण जर लावलं तर काय होतं, हळूहळू मोठं व्हायला लागतं, त्यातनं रोप बाहेर येतं आणि मग एके दिवशी तो मोठा वृक्ष होतो. त्याचप्रमाणे बीज स्वरूपात बाळ आईच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये हळूहळू मोठं होतं आणि मग डॉक्टरांच्या मदतीने त्याला बाहेर काढलं जातं. बघा ह्याच्यामध्ये मी कुठेही वजायनल डिलिव्हरी किंवा इंटरकोर्सचा उल्लेख केला नाही, पण मी खोटंही काही बोललो नाही.